नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सवरंग यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, 6 ऑक्टोबर या दिवशी सर्व पितृ अमावस्या आलेली आहे। सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्ष पंधरवड्यातील शेवटचा दिवस। मित्रांनो, ज्या व्यक्तींना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहीत नसते, ते सर्व लोक या सर्व पितृ अमावस्येला आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करू शकतात, त्यांच्यासाठी तर्पण करू शकतात, पिंडदान करू शकतात, जेणेकरून त्यांच्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल। या दिवशी पूर्वजांच्या नावाने तर्पण विधी करून त्यांना जल अन्न अर्पण केलं जातं। श्राद्धकर्मात किंवा एकूणच नकळतपणे घडलेल्या चुकांबाबत पूर्वजांची क्षमा याचना या दिवशी केली पाहिजे। मित्रांनो, शास्त्रातील उल्लेखानुसार सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी काही कामं आहेत जी आपण चुकूनही करू नयेत। काही कामं शास्त्रामध्ये वर्ज्य सांगितलेली आहेत। या सर्व पितृ अमावस्येला कटाक्षाने ही कामं आपल्याला टाळायची आहेत। मित्रांनो, जर या चुका ही कामं आपण सर्व पितृ अमावस्येला केली तर यामुळे आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण होतो, आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण होतो त्या व्यक्तींना जीवनामध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांना अपयश मिळतं। घरामध्ये सतत कुरबुरी होत राहतात। घरात आलेला पैसा टिकून राहत नाही। घरामध्ये सुख शांती समाधान राहत नाही। त्यामुळे मित्रांनो, या सर्व पितृ अमावस्येला काही कामं आपण टाळायला हवीत, या चुका आपण करू नयेत। ही कामं कोणती आहेत, कोणत्या नियमांचं पालन आपल्याला करायला हवं हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही उत्सवरंग चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, आणि शेजारचं बेल आयकॉन देखील प्रेस करा। यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, सर्व पितृ अमावस्या ही खूप महत्त्वाची तिथी मानली गेली आहे। शास्त्रांप्रमाणे या दिवशी नियमपूर्वक श्राद्ध केल्याने शेकडो वर्षांपासून अतृप्त आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो। परंतु मित्रांनो, प्रत्येक काम जर आपण एका उचित विधीने केलं तरच त्याचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं, आणि म्हणूनच श्राद्ध कार्य करताना काही महत्त्वाच्या नियमांचं पालन आपल्याला करायला हवं, ज्यामुळे पितरांना शांती आणि मोक्षाची प्राप्ती होईल। मित्रांनो, यातील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करतो तेव्हा ते कधीही दुसऱ्यांच्या निवासस्थानी किंवा जमिनीवर करू नये। आपल्या स्वतःच्या घरातच आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करावं। आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणीच आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करावं। अनेक लोक काही अडचणींमुळे दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध करतात। तर मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या घरी श्राद्ध करणं शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही एखाद्या पवित्र स्थळी नदीच्या काठी जाऊन श्राद्ध कर्म करू शकता। श्राद्धामध्ये सर्वप्रथम अग्नीला नैवेद्य अर्पण केला जातो, आणि नंतरच हवन केल्यानंतर पितरांच्या निमित्त पिंडदान केलं जातं। आपण जेव्हा श्राद्ध करतो तेव्हा ते दुपारच्या वेळीच करावं। अनेक लोक सूर्यास्तानंतर श्राद्ध करतात। मित्रांनो, सूर्यास्तानंतर केलेलं पिंडदान श्राद्ध कर्म पितर स्वीकार करत नाहीत। रात्रीच्या वेळी देखील श्राद्ध कर्म करू नये। मित्रांनो, दुपारच्या वेळी 12 नंतर सूर्यास्ताच्या आधी या वेळेमध्येच श्राद्ध कर्म करावं। आपण कावळ्यासाठी किंवा कुत्र्यासाठी काढून ठेवलेला घास हा इतर जनावरांना खाऊ घालू नये। अनेक लोक या पितृपक्षामध्ये कावळ्यासाठी घास ठेवतात आणि कावळ्याने तो खाल्ला नाही तर इतर जनावरांना खाऊ घालतात। मित्रांनो, असं करू नका। कावळ्यासाठी जो घास आपण काढून ठेवलेला आहे तो अशा ठिकाणीच ठेवा जिथे फक्त पक्षी हे भोजन खातील, इतर जनावरांना हे भोजन खाऊ घालू नका। तर मित्रांनो, या होत्या काही गोष्टी, काही नियम ज्यांचं पालन आपण सर्व पितृ अमावस्येला करायला हवं, ज्यामुळे आपले पितर प्रसन्न होतील आणि आपल्याला आपल्या कुटुंबाला शुभाशीर्वाद देऊन जातील। आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम विष्णवे नमः अवश्य लिहा। धन्यवाद। Thank you.